कळवण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड संपन्न झाली। विनोद खेळणार यांची कळवण तालुका उपाध्यक्षपदी, प्रल्हाद गुंजळ यांची कळवण तालुका सरचिटणीसपदी, तसेच योगेश मुन्ना बगार यांची कळवण तालुका संघटकपदी, युवराज पोपटराव वाघ यांची कळवण तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी, विजय पाटील यांची कळवण तालुका युवा अध्यक्षपदी, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या कळवण तालुका पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे। कळवण तालुका कांदा उत्पादक संघटनेच्या नियुक्ती आज करण्यात आली आहे आणि ही नियुक्ती जुनीबेज येथे आज जुनीबेजच्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत मंगल कार्यालय येथे करण्यात येत आहे। तर यामध्ये कळवण तालुका कांदा उत्पादक संघटनेच्या उपाध्यक्षपदी जुनीबेजचे युवा नेते विनोद खेळणार यांना उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली। तसेच विसापूरचे प्रल्हाद गुंजळ यांची कळवण तालुका कांदा उत्पादक संघटनेच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली। तसेच कळवणचे युवा शेतकरी अतिशय शेती संदर्भात आणि कांद्या संदर्भात त्यांचं अतिशय चांगलं योगदान आहे आणि कायम कुठल्याही आंदोलनात असतील, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असतील, ते प्रथम क्रमांकाने हजर राहतात आणि शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमी तत्पर राहतात असे कळवणचे शेतकरी कांदा उत्पादक योगेश पगार उर्फ मुन्ना पगार यांची कळवण तालुका कांदा उत्पादक संघटनेच्या संघटक पदी नियुक्ती करण्यात आली। तसेच बगडूचे युवा शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी यांची कांदा उत्पादक संघटनेच्या प्रसिद्धी प्रमुख पदी कळवण तालुक्याच्या नियुक्ती करण्यात आली। तसंच कांदा उत्पादक संघटनेच्या युवा अध्यक्षपदी देवरेवस्ती येथील विजय दादाजी पाटील यांची आज नेमणूक करण्यात आलेली आहे। या सगळ्या नियुक्त्या कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे आणि आमचे शैलेंद्र पाटील यांच्या आदेशावरून ही सगळ्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रश्नावर वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही कांदा उत्पादक संघटना सदैव शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभी राहील आणि ते म्हणजे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तरी कांदा संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असं सगळ्या कार्यकर्त्यांनी आज जाहीर केलं आणि आज नियुक्ती केली। सगळ्या नवनिर्वाचित सगळ्या पदाधिकाऱ्यांचं कांदा उत्पादक संघटना कळवण तालुक्याच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो, सगळ्यांचं आभार मानतो आणि बीज गावात जुन्या बीजमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने सगळे नागरिक, सगळे कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचंही खूप खूप मी आभार मानतो। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।